गाइज गुड मॉर्निंग. कम्प्लीट 5:30 वाजलेत आणि आज जायचं आहे आपल्याला राईडवर, वन डे राईड. आज जायचं आहे आपल्याला पुण्याला वासा. इथून ॲप्रॉक्स 177 किलोमीटर, रिटर्न 177 किलोमीटर, जवळजवळ 300 पुढे. सगळी लोक साखर झोपेत आहेत एकदम. साडेचार वाजता उठलो, सगळी तयारी केली, 5:30 निघालो. बाहेर फुल काळोख आहे, काय दिसणार पण नाही. बॉस, आजचा एपिसोड अजिबात स्किप करू नका. आजचा एपिसोड एकदम पूर्ण अटके असणार आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण. शेवटपर्यंत बघा. जे मी बघितलं ते मी माझ्या नजरेने जे बघितलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके, हे आपलं हॉटेल शिवशंभ हॉटेल. हे राम मंदिर, जय श्रीराम. चला आता जरा उजेड होऊ दे, उजेडाला का मग आपण बोलू. ओके, फटा आला गवनफटा, गवनफटा गलिया. साला संडे म्हणून इथं काय नाही, आता रात्रीची पण इथं गर्दी असते, एवढी गर्दी असते की फुल. रस्त्याची तर काय समजूनच जा काय झाले ते, फुल काळोख असतं या रोडला. खराब रस्त्यांना सुरुवात झाली. जय शनिदेवा. पनवेल जवळ पोचलो आपण, पनवेल जवळ. हा पनवेलचा नवीन ब्रिज आहे, नवीन. पनवेल सिटी, हा पनवेलचा करंजाडे एरिया, करंजाडा एरिया. ना हा ब्रिज हा डायरेक्ट बाहेरून जातो. इथे राईट मारला तर आमचं डोंबाळा कॉलेज आहे, जिथे माझं 13 to MA हे शिक्षण मी पूर्ण केलं. हा डायरेक्ट बाहेर रोड जातो, हा डायरेक्ट रोड भेटतो पळसपा फाट्याला. पळसप्यावरून सरळ आपल्याला जायचं आहे पुणा, पुण्यावरून लवासा. इथून ॲप्रॉक्स नाही बोललं तरी व्हायब्रेशनमुळं काय समजत नाही आहे. पण एक आहे गाईज, जी सकाळी पहाटे गाडी चालवायला मजा येते ना, दिवसभरामध्ये अजिबात नाही. मस्त क्लायमेट आहे, थंड वातावरण आहे एकदम. आणि तर सूरजदादा जसे वरती वरती येत जातील तसं घाम फोडणार, एवढं तर नक्की. सो एन्जॉय. सही वाटतो ना रोड, एकदम स्ट्रीट लाईट आहे दोन्ही साईडनी. हा रोड आहे पळसपा टू JNPT, JNPT वरून हा रोड डायरेक्ट पळसप्याला जातो. आणि मागे जर आपण बघितलं असतं तर एक लेफ्टला रोड जातो, लेफ्टला रोड जातो तो कळंबोली, कळंबोलीवरून डायरेक्ट तिकडे मुंबईला जातो. रोडचं काम झालेलं आहे मला वाटते, नंतर इथे टोल लागणार आहे 100%. पाटा रोड बनवला एकदम नंबर वन. टेक द नेक्स्ट लेफ्ट. आता इथून टर्न मारावा लागेल आपल्याला, लेफ्टला जायचं, लेफ्ट. आला पळसपा फाटा. इथून जर मागे गेलं सरळ राईट मारून तर जातो तो इथे गोव्याला रोड जातो. आता आपल्याला इथून मारायचं आहे राईट. हा राईट मारला सरळ पुण्याला जातो रोड. आणि इथून जर लेफ्ट मारला तर जातो पनवेल मुंबई. आपल्याला जायचं इथून सरळ. जय श्रीराम. पुण्याला जर एक्सप्रेसवेने जायचं असेल ना तर इथून लेफ्ट मारायचा सरळ एक्सप्रेसवेने. पण प्रॉब्लेम असा आहे
टू व्हीलरला तिथे अलाव नाही आहे. सो आपला ओल्ड हायवे जिंदाबाद. समोरून रायडरचा ग्रुप चालला कोणता तरी. बरं आहे, सकाळची अशी मजा वाटते, मस्त एकदम क्लायमेट होत चाललं आहे. आता नाही बोललं तरी 6:15 झालेत, 6:15 झाले, आत्ताशी कुठं तांबड फुटायला लागलं आहे. बरं आहे, आपल्या बुलेटची टाकी केली आहे फुल, त्याच्यामुळे गाडी 400 किलोमीटर आरामात जाईल, 450 किलोमीटर, कारण आपली गाडी 35 ते 40 ॲव्हरेज आरामात देते. बुलेटचं कसं आहे, तुम्ही जर टायमवर तिचा मेंटेनन्स ठेवाल ना, तर ती तुम्हाला रस्त्यात कधीच उभं करणार नाही. उगाच लोक बोलतात बुलेट पांढरा ते, बुलेटसारखी रॉयल सवारी नाही आहे दुसरी. बुलेट म्हणजे एक स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड लिजंड आहे गाडी. मस्त वाटतं गाडीवर बसल्यावर, एक वेगळीच फिलिंग येते. माझी पल्सर पण आहे, पल्सरवर बसल्यावर जी फिलिंग वाटत नाही ना, ती बुलेटवर नुसतं बसल्यावर फिलिंग येते, हे मी सांगून समजणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष गाडीवर बसा, टेस्ट राईड घ्या, मग तुम्हाला समजेल. कारण काही गोष्टी बोलून सांगून पटत नाहीत, त्याच्यासाठी स्वतः फील करायला लागतात त्या. जय शनिदेव, जय शनिदेव. शेडूंग फाट्याचा टोल क्रॉस केलेला आहे. हा पिद्दूचा ग्रुप आहे कोणता तरी. चलो बाय 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 बाय. आता या रोडला बरेच रायडर दिसतील असे बरेच, कारण संडे बोलल्यावर सगळ्यांना ऊत येतो सकाळचा. मला पण ऊत आलेलंच आहे. दिंडी चालले इथून कोणती तरी, कोणती दिंडी आहे, मग टाळंदीला वगैरे चालले असतील, तुळशी वगैरे आहेत. ननोबा माऊली तुकाराम. सूरज दादा उग गए सुबह की पहली किरण. वाव यार. लोणावळा सिटीमध्ये आलो आपण. इथून कारला 8 किलोमीटर आहे फक्त. आता सकाळ आहे म्हणून या इथे ट्रॅफिक नाही, आता फुल ट्रॅफिक असते इथे. ह्या इकडून एक रोड जातो भुशी डॅमला. हा जो पुढून राईट आहे असा राईट मारतात तो जातो डायरेक्ट भुशी डॅम. फुल ट्रॅफिक असते पावसाळ्यात, तर या इथं उभं राहायला जागा नाही होत, एवढी ट्रॅफिक होते पावसाळ्यामध्ये. कारला फाटा. इथून एक
चार पाच किलोमीटरवर कारला आहे. आज गर्दी पण भरपूर असेल, आज रविवार आहे ना. आज रस्त्यावर सगळे बुलच दिसतील, रायडर्स. सकाळी गाडी चालवायला जी मजा आहे ना बॉस, कशातच मजा नाही आहे. सगळ्या सुपरबाईकच दिसत आहेत आजूबाजूने. तेव्हा ती शिर्डी शिरगाव, आता इथून पुढे लेफ्ट राईट मारला तर शिरगावला जाईल. शिरगावला प्रति शिर्डी साहेबांचं देऊळ आहे. जसं सेम शिर्डीला देऊळ आहे तसंच्या तसंच तिकडे प्रतिकृती बांधलेली आहे. माझ्या मागची राईट तुम्ही बघितली असेल, पुणा राईट, त्याच्यामध्ये मी शिरगावची राईट पण केलेली, त्याचे व्हिडिओ आहेत, तुम्ही माझ्या अकाउंटवर जाऊन बघू शकता. ते तिथे मोस्टली सायकलिस्टच दिसतात, सायकल वास रायडर सायकलिस्ट एवढेच. हा बा, इथून हा राईड जातो ना, हा राईड सरळ प्रति शिर्डीला जातो साईबाबांच्याकडे. शिरगाव इथून फार फार 1 ते 1.5 किलोमीटर असेल आणि पुणे इथून 30 किलोमीटर राहिले फक्त. सकाळी 5:30 वाजता राईट चालू केली. टोल नंबर 3 तिसरा टोल आहे. मला वाटतं अजून एक टोल लागणार आहे जाता जाता. टोल नंबर 3 हा लवासा लवासा आलो जवळ. हा लवासाची हिस्ट्री तुम्हाला सांगतो. लवासा या शब्दामधची जी स्पेलिंग आहे, त्या स्पेलिंगचा जो एक एक वर्ड आहे, त्या वर्डमध्ये त्या पार्टनरची स्टार्टिंगची नावं आहेत. म्हणजे तेवढ्या पार्टनरनी मिळून तो लवासाचं बांधकाम केलेलं आहे. आणि जेव्हा लवासाचं काम चालू होतं त्यावेळेला तो पूर्णपणे विवादात सापडला होता, मीडियामध्ये जाम गरम झाला होता. हा लवासा लवासा खूप मस्त आहे, खूप ऐकलेलं आहे त्या लवासाबद्दल, म्हणून यावेळेला लवासा बघायला निघालो. रोड पण चांगले आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. बाय द वे, आता आपण सध्या पुण्यामध्ये आहोत, पुण्यातून बाहेर पडलेलं नाही आहे अजून. नाही बोललं तरी 1 तासाचं रनिंग आहे, 50 किलोमीटर आहे इथून. आणि मंदिर आहे एक नंबर, जबरदस्त मंदिर आहे. लवासा घाटाची सुरुवात झालेली आहे. डोंगर दिसायला लागले म्हणजे लवासा आता जवळ येईल. बाय द वे, याच्यात पार्टनर दिसतोय. मस्त लोकेशन आहे एकदम. लवासा स्वागत करणार नाही का? हा बाय द वे, हा समोर चालला आहे माझा को रायडर आहे, पार्टनर. नेक्स्ट मंथ MP ची राईड होणार आहे, ती याच्यासोबत होणार आहे हम्पी. ग्रीनरी, फुलं मस्त आहेत एकदम.
मध्ये इथं अशी मजा येईल ना, नंबर वन. आईच्या गावात आणि बाराच्या भावात, वा. साला पैसा वसूल. वाव, याला बोलतात व्हॅली यार. फॅमिलीला घेऊन येणार एक परत. आता रायडिंग बरोबर आलो आहे, नेक्स्ट टाइम येईन तो फॅमिली घेऊन येईन. एक नंबर मजा, एक नंबर. लवासा की गलिया, 22 लेस यार, जबरदस्त. व्हाट अ ग्रीनरी यार, एक नंबर. वाह, वेलकम टू लवासा. पोचलो लवासा मध्ये. लवासा सिटी, सगळे कपल्स आहेत तिथे. परतीचा प्रवास सुरू. बाय बाय लवासा, मजा आली. कसला डोंगर आहे, एक नंबर. हा बॉस, पुण्यामध्ये आता मुंबई बंगलोर हायवे रिटर्न जर्नी. पुण्यातून निघाला तर अर्धा तास लागेल. नंबर वन रिटर्न जर्नी. केवढीशी पुचुकली जागा ठेवली. आता एक इन्सिडेंट झाला. पाणी प्यायला ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तो चौकशी करत होता, कुठून आले, कुठे चालले. त्याला सांगितलं माझा यूट्यूबवर व्हिडिओ पण असतात, तेवढाच एक सबस्क्रायबर वाढवलं ना. आला कारला, आता जवळ आला. इथून इंटरसेप्टरचा ग्रुप चाललाय. व्हेरी गुड.
कुछ रास्ते ज़िंदगी में ऐसे भी मिलते हैं जो कुछ देर तो साथ चलते हैं, लेकिन वक्त की आवश में ऐसे गुम हो जाते हैं कि मानो हम उस पर कभी चले ही नहीं। जैसे ये रास्ते और लिंसा रोड आए तो एक विमान हिल खाली उतरेल लैंड व्हील, सही ना? एक नंबर रे पनवेल करंजाड़ा। आपल्या राईडचा एंड झाला आहे। ॲप्रॉक्स 300 किलोमीटर आपण आज रायडिंग केली। आज संडे राईड होती। थँक्स माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, मला वेळ दिल्याबद्दल। गुड नाईट, शब्बा खैर। असेच माझे व्हिडिओ बघत राहा, खुश राहा, आबाद राहा, आणि हो, लाईफमध्ये एकदा तरी राईड करा। मोबाईलवर बघणं आणि प्रत्यक्ष फील करणं याच्यात खूप फरक आहे। सो नेक्स्ट टाईम आपण नवीन विषय घेऊन, नवीन राईड घेऊन तुमच्यासमोर परत येऊ। तोपर्यंत गुड नाईट। Feel the waves cut through me, hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight.